नमस्कार मंडळी, मी शुभांगी मिश्रा आज सादर करणार आहे एक मनोगत। स्वतःशी संवाद, सध्याच्या बदलत्या परिस्थितीवरती आधारित हा संवाद मी लिहिला आहे। त्याचं नाव आहे वेगळे विश्व। बदल, बदल हा सृष्टीचा नियम आहे असं मान्य करून टाकलं तर सगळंच किती सोपं होईल ना, पण मन इतक्या सहजासहजी मानत नाही। हा बदल कशासाठी, कुठून आला, किती दिवस राहणार, पुढे काय होणार, असे कित्येक प्रश्न मनामध्ये येत राहतात, मनाला चलबिचल करत राहतात, सैरभैर करत राहतात। म्हणजे आपण धावता धावता एकदम एकदम अचानक थांबलोय। जेव्हा असा अचानक ब्रेक लागतो ना, तेव्हा तोंडघाशी पडायला होईल की काय असं वाटतं। अगदी पट्टीचे धावपटू सुद्धा स्पर्धेमध्ये जेव्हा सीमारेषेच्या जवळ येतात तेव्हा तिथे थांबायचं हे माहिती असून सुद्धा पुढे निघून जातात 5-6 पावलं, कारण इतक्या वेगाने धावताना एकदम थांबणं फार अवघड आहे। मग आपलंही तसंच झालंय, आपण असं चटकन थांबलोय त्यामुळे आपलं मन इतकं अस्थिर झालंय की त्याला काय करावं हेच कळत नाही। त्याच्या कोलांट्या उड्या बघून मला दमायला होतं। चौखूर उधळणाऱ्या या विचारांना एकत्र करून आणता आणता अगदी थकायला होतं। मग असं वाटतं बसावं एका जागी, थांबावं थोडंसं आणि बोलून टाकावं हे सगळं कोणाच्या तरी जवळ, एखाद्या सखीशी, आपल्या मैत्रिणीशी। पण बोलणार कोणाशी, मी इथे अगदी एकटी। अगं एकटी कशाने झालीस, मी कायमच तुझ्या मागे असते, मग एकटी कशाला म्हणतेस स्वतःला, सांग मला काय आहे तुझ्या मनात, काय वाटतंय तुला आणि काय ठरवते तू, किती बदलली आहेस तू, हं अंतर्मुख सुद्धा झाली आहे, बरं झालं, विचार करतेस ना, मागच्या जीवनाचा आढावा घेतेस, किती वेगाने धावत होतीस तू, आज अशी शांत बसलेली बघून बरं वाटलं बघ मला, म्हणून आले मी तुझ्याशी गोष्टी करायला। बरं झालं बाई आलीस तू, ये बस बोल माझ्याशी 4 शब्द, बरं वाटेल तुलाही आणि मलाही। पण आहेस कोण, ओळखलं नाही ग मी तुला। ओळखलं नाहीस मला, कायम तुझ्या मागे मागे असून सुद्धा ओळखलं नाहीस। अगं तू जेव्हा धावत होते तेव्हा मी तुझ्या मागे धावत होते तुझ्यासारखीच, कधी कधी फरफटली जात होते, किती वेळा तुला थांबवायचा प्रयत्न केला, तुझ्याशी बोलायचा प्रयत्न केला, पण तुला उसंतच नव्हती मागे वळून बघण्याची, मग तू कशी ओळखणार मला। अगं मी तुझी सावली आहे, तुझी पाठ राखीन, तुझी सखी, मग सांग काय ठरतोय तुझं। माझी सखी, वा सांगू तुला माझ्या मनातलं गुपित, मी ठरवलंय मी पुढे जाणार आहे, पण गर्दीमध्ये ढकलत पुढे जायचं नाहीये मला, पण निश्चित एका जागी पण पडायचं नाहीये मला, माझा वेग मी स्वतःच ठरवणार, अशा जागी जाणार त्या नवीन विश्वामध्ये। एक हिरवीगार पायवाट सापडली आहे मला, फुलांनी डवरलेली पायवाट, जिथे आपण स्वतःचा वेग स्वतः ठरवू शकतो, कधी ठुमकत कधी थांबत कधी तालात नाचत पुढे जाऊ शकतो। चल तर मग माझ्याबरोबर त्या विश्वामध्ये, त्या नवीन विश्वामध्ये आपल्या स्वतःच्याच वेगाने जाऊया, तू आणि मी। चल ग सखे, चल ग माझी पाठ राखीन तू माझ्याबरोबर त्या नवीन विश्वात, नवीन विश्वात। नमस्कार। तारांगण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।